जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। एक नवीन प्रकारचं, नवीन म्हणजे मला जे नवीन लक्षात आलं आहे, आणि आमचे सुहासजी चौकार म्हणून एक स्नेही मित्र सिद्ध पुरुष आहेत ते, त्यांच्याशी बोलताना त्यांनी एक अलग विषयावरती ते बोलले, स्वस्थ। तर आपण स्वस्थ शब्दाचा उपयोग करतो, आता स्वस्थ रहा, आज अस्वस्थ वाटतंय, पण या स्वस्थ मध्ये काय गर्भितार्थ पडलेला आहे, लपलेला आहे, ते मला सुहासजींशी बोलताना लक्षात आलं। सुहासजी तुम्हाला अनेक अनेक धन्यवाद, तुम्ही एक नवीन खिडकी उघडली माझ्या डोक्यातली, आणि म्हणून आजचा हा भाग हा तुम्हालाच समर्पित। तर स्वस्थ मध्ये बघा, स्वस्थ म्हणजे स्वमध्ये राहणे, हा त्याचा एक अगदी सोपा अर्थ आहे। मग स्वस्थ राहण्याशी संबंधित एक माऊलींची एक रचना जी तुम्ही पण ऐकलेली असणारच, ती अशी आहे, अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, योगीराज विनवणे मना आले ओ माये। तुम्ही ऐकलेली रचना, त्यात पुढे म्हणतात माऊली की चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला, तैसा म्या देखिला निराकार ओ माये। याही कडव्यावरती बोलायचं आहे, पण ते नंतर बोलू कधीतरी, जेव्हा माऊलींची इच्छा असेल तेव्हा। आज मी तुम्हाला जे बोलतो आहे स्वस्थ, त्यामध्ये हे तिसरं कडवं मला खूप महत्त्वाचं वाटतं, आणि ते कडवं असं आहे, पुरे पुरे आता प्रपंच पाहणे, पुरे पुरे आता प्रपंच पाहणे, निजानंदी राहणे स्वरूपी ओ माये, निजानंदी राहणे स्वरूपी ओ माये, अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, योगी राज विनवणे मनाले ओ माये, मनाले ओ माये। तर हा जो तिसरा याच्यातलं कडवं आहे, पुरे पुरे आता प्रपंच पाहणे, निजानंदी राहणे स्वरूपी वो माये, हा अर्थ इथे आपल्याला विचारांमध्ये आणायचा आहे की आपण स्वस्थ मग यावरती ध्यान कशा प्रकारे करू शकतो ते मी आत्ता आपल्याशी चर्चा करतो आहे। तर माऊली जसं म्हणतात की पुरे पुरे आता प्रपंच पाहणे, प्रपंच म्हणजे काय, तर आपल्या आसपास होणाऱ्या घटना, आपलं जीवन, यामध्ये सगळे हर्ष शोक भय, आपण जे मागे जिहासाबद्दल बोललो, प्रेपसा जिहासा जिज्ञासा चिकीर्षा भय शोक आणि अतृप्ती, या सात चित्ताच्या भावना, हे सगळं याच्यावरती विचार जे सतत आपल्या मनात येत असतात, 24 तास आपल्या मनामध्ये हे विचार येत असतात, तर ते माऊली म्हणतात की पुरे पुरे आता प्रपंच पाहणे, हे प्रपंच म्हणजे या सात चित्ताच्या भावना असं मी धरून चालतो। आणि म्हणून मग माऊली पुढे म्हणतात, निजानंदी राहणे स्वरूपी ओ माये, निजानंदी राहणे स्वरूपी ओ माये, हाच तो स्वस्थ राहण्याचा अर्थ असं मी घेऊन राहिलेलो आहे। मग आता प्रश्न आपल्यासारख्या लोकांच्या समोर हा येतो की स्वतःच्याच ठिकाणी कसं स्थित राहायचं, त्यासाठी काय करायला हवं, मग त्याबद्दल थोडा विचार केला तर माझ्या असं लक्षात आलं की काही करणे म्हणजे ध्यान नव्हे, काही प्रयत्न न करणे हे ध्यान आहे। सब कॉन्शियसली काहीही प्रयत्न न करणे हा खरा ध्यान आहे, प्रयत्न सगळे सोडून देणे, फक्त साक्षी भावाने बघत राहणे हे खरं ध्यान आहे। मग माझं मत असं आहे की काहीही प्रयत्न न करता
साक्षी भावानी स्वतःला बघणे हेच स्वरूपी राहण्याची पहिली पायरी आहे. अजून थोडं जर पुढे गेलो आपण तर ज्या आपल्या चार अवस्था आहेत त्यापैकी पहिली जागृती, आत्ता मी तुमच्याशी बोलतो आहे, तुमच्याशी काहीतरी तुम्हाला सांगतो आहे, ही जागृती झाली. दुसरी आहे स्वप्न. स्वप्न अर्थ, स्वप्न जो शब्द आहे तो संस्कृतमध्ये निद्रा या अर्थाने घेतलेला आहे. आपण स्वप्न म्हणजे झोपेत पडणारं स्वप्न त्या अर्थाने म्हणतो, पण संस्कृतमध्ये स्वप्न हा शब्द बऱ्याच ठिकाणी जेव्हा मी बघितला तो निद्रा या अर्थाने घेतलेला आहे. तर पहिली अवस्था जागृती, दुसरी अवस्था निद्रा, त्याच्यापुढती सुषुप्ती, म्हणजे निद्रा आणि जागृतीच्या मधली, अगदी पहाटे पहाटे जर उठलो आपण तर थोडा वेळ जी अवस्था असती ती झाली सुषुप्ती. आणि या तिन्ही अवस्थांना साक्षी भावाने बघणारी जी चौथी अवस्था आहे तिचं नाव आहे तुरिया. म्हणून मग आपण म्हणतो ते तुरियावस्थेत पोचलेले आहेत. तुरियावस्था म्हणजे काय? तर जागृतीला, निद्रेला, सुषुप्तीला साक्षी भावानी बघणारी जी अवस्था आहे ती आहे तुरियावस्था. तुम्ही मांडुक्य उपनिषद जर वाचलं तर तुम्हाला हा भाव तुरियावस्थेमधला नीट लक्षात येईल. तुरिया म्हणजे काय? चतुर्थ. सो चौथी अवस्था, माणसाची चौथी अवस्था ही तुरियावस्था, ती साक्षी भावाची अवस्था आहे. हे लक्षात आलं? सो तुरियावस्थेत राहून साक्षी भावाने स्वतःच्या सर्व क्रिया प्रतिक्रियांना सामोरे जाणे हे माझ्या मते स्वस्थ राहण्याची दुसरी पायरी आहे. मग याचा साधा अर्थ काय आहे? की आता अधिक काहीच करणे न लगे. आपण म्हणतो आता अजून मला हे करायचं आहे, हे करायचं आहे, हे करायचं आहे, तर ज्यामध्ये आपल्याला हे नाही करायचं, आता पुढे काही करायचं नाही असं जेव्हा मनात येतं तेव्हा ते स्वस्थ ध्यान सुरू होतं. म्हणजे पुलं जसं म्हणतात असा मी असा मी, किंवा त्याच्या आधीचं वाक्य कसा मी कसा मी कसा मी कसा मी असा मी असा मी असा मी असा मी असं जे पुलं म्हणाले ते पुलंचंच वाक्य जर इथे वापरलं तर तोच अध्यात्माच्या दृष्टीने स्वस्थ राहण्याचा अर्थ आहे. जो आहे, जसा आहे, ज्या अवस्थेमध्ये आहे तो मी आहे. म्हणजेच ठेवले अनंते तैसेच राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, हे आपण अनेक वेळेला म्हणतो, पण त्याचा भावार्थ आत्ता मला इथे लक्षात आला. किंवा माऊलींच्या शब्दात परत जर सांगायचं म्हटलं तर इंद्रिये करीती कर्मे अशेखे जे का वर्णविषेखे भागाली, विधी ते पाळीत निषेधाते गाळीत मज देवनी जाळीत कर्मफळे. ह्यामध्ये जे त्यांना म्हणायचं आहे ते हेच असावं. मी म्हणजे मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, म्हणजे शंकराचार्यांनी जे वर्णिलेलं आहे चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. कुठलाही नवीन विचार सुरू न करणे ही एक पुढची कामगिरी आपल्याला करावी लागणार आहे. आपलं मन कसं आहे, विचारांच्या मागे 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 पळत असतं. ध्यान करायला बसलो की हा विचार, तो विचार, महाविचार, हा विचार नेत 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 पुढच्या पायरीपर्यंत नेतो, तिथे त्याला सोडून देतो, परत दुसरा विचार मनामध्ये सुरू होतो. तर विचारांच्या पाठीमागे न लधावणे हे स्वस्थ राहण्याची एक अजून महत्त्वाची पायरी मला वाटते. तीन श्लोक इथे मी आता घेणार आहे भगवद्गीतेमधले, ते मला वाटतं याचं एसेन्स आहे. कुठले तीन श्लोक? तर पहिला श्लोक तर 18 अध्यायामधून आपला आवडता श्लोक, सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. दुसरा श्लोक 9 अध्यायातला प्रसिद्ध श्लोक जो स्वामी समर्थांनी समाधी घेते वक्त म्हटला होता, अनन्याश्चिंतयंतो माम ये जना परियुपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आणि तिसरा श्लोक जो मी घेतलाय तो 10 अध्यायातला 10 श्लोक, तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं तदामि बुद्धियोगं तं येन माम उपयांति ते. तर
तेषां सततयुक्तानां बहिस्तां प्रीतिपूर्वकं तेषां सततयुक्तानां सतत याचं सातत्य महत्त्वाचं आलं, कन्सिस्टन्सी महत्त्वाची आली. मग जे माझं सतत माझ्यामध्ये राहून किंवा माझ्या अनुसंधानात राहून माझं भजन करतात, कीर्तन करतात, नामस्मरण करतात, पण त्यात प्रीतीपूर्वकम आहे म्हणजे प्रेमाने, आस्थेने, श्रद्धेने, त्यांना मी काय करतो तर त्यांना बुद्धियोग मी प्रदान करतो, त्यांना बुद्धी देतो. कशी बुद्धी? जेणेकरून येन माम उपयांती ते, जेणेकरून ते माझ्यात समरस होतील, माझ्यात रममाण होतील, माझ्या स्वरूपात पावतील. असा हा भक्तियोगाचा आश्रय घेणे महत्त्वाचं आहे. सर्वधर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, यातल्या भावामुळे मनातून जिज्ञासा आणि चिकित्सा या दोन्ही भूमिका समतेवरती येतील. जिज्ञासा सगळी संपून जाईल, चिकित्सा पण संपून जाईल, झिरोवरती येतील. कशा येतील? सर्वधर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. तो बसलेला आहे ना सगळी चिंता करायला, मैयाची परिक्रमा करताना मैयावर सगळं सोडून दिलं. सर्वधर्मान परित्यज्य, सर्व धर्मांमध्ये धर्माचा अर्थ माझ्या मते असा आहे, मनाचे सर्व धर्म, सर्व विकार, हा विचार, तो विचार, संकल्प, विकल्प, हे सगळे सोडून फक्त त्याला शरण जाणे हेच परिक्रमावास्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. मग अनन्याश्चिंतयंतो माम ये जना परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. या श्लोकाच्या चिंतनामुळे भय आणि शोक हे दोन्ही भाव समतेमध्ये राहतील. भय राहणारच नाही, कसं भय? कारण सांगितलेलं आहे अनन्याश्चिंतयंतो माम, दुसऱ्या कशाचंही चिंतन न करता अनन्याश्चिंतयंतो माम ये जना परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. योग आणि क्षेम, योग म्हणजे काय? जे नाही ते मिळवून देणं, क्षेम म्हणजे जे आहे त्याचं स्थैर्य, ते टिकवून ठेवणं, या दोन्ही जबाबदाऱ्या भगवंतांनी घेतलेल्यावर मग आपल्यासाठी भय आणि शोक उरतच कुठे? भय म्हणजे काय? भविष्यात काय होईल याची काळजी. शोक म्हणजे भूतकाळात जे झालेलं आहे त्याच्याबद्दल दुःख, विषाद, शोक. मग या दोन्ही गोष्टींची जबाबदारी त्यांनी उचलल्यामुळे माम एकम शरणम व्रज जे आपण म्हटलं तेच इथे बघायचं. मग ते काय म्हणतात? ते अशा त्यांना, अशा नित्याभियुक्तानां, जे नित्य माझ्यात रममाण होणारे आहेत, त्यांचा योगक्षेम मी चालवतो, असं त्यांनी सांगितलेलं आहे स्पष्ट. आणि तिसरा जो म्हणजे काय थोडक्यात, जे काही झाले आहे, जे काही होते आहे, ते त्याच्या सत्तेने, म्हणजेच म्हणजेच काय? म्हणजे विष्णू सहस्रनामामध्ये आपण म्हणतो भूत भव्य भवत प्रभू, जे झालेलं आहे, जे होतं आहे, जे होणार आहे, त्या सगळ्यांचा जो प्रभू, त्या प्रभूंनीच आपल्याला आश्वासन दिलेलं आहे योगक्षेमं वहाम्यहम. मग काळजी कशची? हा पॉइंट इथे महत्त्वाचा आहे. सो जे मिळणार आहे ते त्याच्या इच्छा मात्रेने मिळणार आहे, याने प्रेपसाची काळजी जाईल. सर्व धर्मान परित्यज्य मुळे जिहासा आणि अतृप्तींची व्यवस्था लागेल. आणि आता तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतीपूर्वकमुळे भगवंत योगक्षेम कसा चालवितो ती लीला बघणे ही एकच जिज्ञासा चित्तामध्ये कायम राहील. हे सर्व भाव चित्तात साठविणे आणि जतन करून ठेवणे हेच ते स्वस्थ राहण्यामागे इंगित असावे असं मला वाटतं. तर सुहासजी, तुम्ही जरा ऐका आणि तुमचे याच्यावरचे विचार जे अतिशय मौल्यवान आहेत ते मला आपण कळवा. आणि इतरही सर्व मंडळी, हा माझा एक छोटासा प्रयत्न होता स्वस्थमध्ये राहण्यासाठी काय काय करायला पाहिजे त्याचं मी केलेलं चिंतन, आणि ते तुम्ही मोठ्या मनाने ऐकून घेतलं, त्याबद्दल मी तुमचा नेहमीच ऋणी असतोच आणि आता विशेष ऋणी राहीन. सो ओम श्री नर्मदाय नमः.